नमस्कार, मी राणी यादव। आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगला सरी बेधडक। बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींपासून। कोयना वारणा खडक क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला। सध्या कृष्णेच्या पातळीत मंद गतीने वाढ, बुधवारपासून पाणी कमी होण्याची शक्यता। मंगळवारी सर्वाधिक 19 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात नवे रुग्ण 311, सांगलीमध्ये 76 तर मिरजेत 48 जणांना कोरोनाची बाधा। रांगोळीच्या आविष्कारातून कोरोना योद्ध्यांना सलाम। रंगावलीकार भूषण लोखंडे यांनी सलग 42 तास साकारली रांगोळी। आणि पलूसचे बीडीओ राहुल रोकडे कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना योद्धा अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह।